मित्रांनो, तुम्हाला नमस्कार बोलतो. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुलदेवताय, ओम श्री गुरुदेवताय, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वान नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सर. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावी, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातः काळात कुटुंब प्रमुख विधिवत संकल्प अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्ध असावा, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपल्याला सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 18 ऑक्टोबर 2023, शालिवार शके 1945, संवत्सर शोभन, आयन दक्षिण, ऋतु शरद, मास अश्विन, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची चतुर्थी तिथी आहे. रात्री 1:13 पंचमी तिथीला सुरुवात आहे. पार बुधवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो, आजचे अनुराधा नक्षत्र आहे. रात्री 9:01 ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो आयुष्मा योग आहे. सकाळी 8:18 सौभाग्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, आजचे वनीच करण आहे. दुपारी 1:23 विष्टिकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 1:13 भवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य तुळ राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:35 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:13 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या नित्य देवपूजेसाठीच्या संकल्पाला सुरुवात करूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राधे, प्रवर्त मानस प्रमाण द्वितीय पराण श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्मथ कलियुगे प्रथम पादी जम्बुदेवी भरतवर्ष भरत कल्पे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र दिशे व्यापार के चंद्रमणी शालिवान शिके 1945 प्रभावती षष्ठी सहस्राण शोभन नाम सहसरे दक्षिणायने शरद ऋतु अश्विन मासे शुक्ल पक्षे बुधवार मासे अनुराधा नक्षत्रे आयुष्मा युगे वनिच करणे. चतुर्थी शुभदीप वीर गोत्रात उत्पन्न कडाप्पा मो पात्र दुर्दक्ष द्वारासे पार्वतीपती परमेश्वर त्यात इष्टलिंग पूजा करीशे एवं विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीशे. मित्रांनो, या ठिकाणी हा संकल्प संपलाय तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात आणि संकल्पाचे पाणी समोरच्या तांडात सोडून देऊ. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8:18 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करावा मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्वात प्रथम मित्रांनो, साखरपुडा साठी मुहूर्त दिले तर ऑक्टोबर दिनांक 18, 20, 22, 23, 24 आणि 26, नोव्हेंबर दिनांक 1, 6 आणि 9, डोहा जेवणासाठी मुहूर्त ऑक्टोबर दिनांक 18, 20, 22, 23, नोव्हेंबर दिनांक 1, वारसे करण्यासाठी मुहूर्त ऑक्टोबर दिनांक 23, 24, 26, नोव्हेंबर दिनांक 4 आणि 9, जावळ काढण्यासाठी मुहूर्त मित्रांनो ऑक्टोबर दिनांक 23, 24, नोव्हेंबर दिनांक 1, 3 आणि 5, गृहप्रवेशासाठी मुहूर्त मित्रांनो ऑक्टोबर दिनांक 20, 22, नोव्हेंबर दिनांक 3, 5 आणि 10. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये मित्रांनो पाहूया. उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता माघ मासात असतील मित्रांनो. विवाह करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी देखील मुहूर्त या अश्विन मासात नसून
ते कार्तिक मासात असणार आहेत. देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण भगवान विष्णू आणि देवी मातांची प्राण प्रतिष्ठा करू शकता. यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, ऑक्टोबर दिनांक 22, 26, नोव्हेंबर दिनांक 3, 5 आणि 10. या प्राण प्रतिष्ठेसाठी आपल्याला ब्राह्मण देवतेची मदत घ्यायची आहे मित्रांनो. आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवसापासून आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक हा अत्यावश्यक आहे मित्रांनो, तरच आपली मूर्ती ही जागृत राहते, अन्यथा नाही मित्रांनो. मित्रांनो, या वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू शकता किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगाचे गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 1 वाजेपर्यंत चांगला दिवस आहे. दिन विशेष मित्रांनो विनायक चतुर्थी आहे. रवी तुळ राशीत प्रवेश करत आहे मित्रांनो. याचा पुण्यकाळ जो आहे तो सूर्योदयापासून ते दुपारी 12:24 आहे. या काळात आपण सूर्यदेवतेची पूजा अर्चा करू शकता मित्रांनो. त्यांचे स्तोत्र मंत्र वगैरे आपण बोलू शकता, गायत्री मंत्र बोलू शकता मित्रांनो, किंवा दान धर्मही आपण या सूर्यदेवतेच्या नावाने करू शकता मित्रांनो. शुभ अमृत योग रात्री 9 वाजेपर्यंत आहे मित्रांनो, त्यामुळे दिवस चांगला आहे मित्रांनो. यात आपण अमृत योगामध्ये मित्रांनो कुठलेही शुभ काम करू शकता. अग्नि पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता. राहुकाळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 आहे. या काळात आपल्याला आपली जर महत्वाची काही कामे अडकळत असतील, पूर्ण होत नसेल, तर ती कृपा करून त्याच ठिकाणी थांबवा आणि इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता राहील, कारण हा राहुकाळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही मित्रांनो. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजाकर्त्यास लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे. आपण जर माझ्या मात्र सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्र, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवा महादेवा.